माते मरियालो आमी दारी तुझा निर्माल कर गे मजला वसुने अंतरी माझा मुखी तुझे ना मजवर केली प्रीती अंधार पडता तुझ विनंती तुझ जगाची ज्योती माते मरियालो आमी दारी तुझा निर्मळ करगे मजला वसुने अंतरी माझा पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा. प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या मिसेमध्ये आपण अनेकांचा विचार करणार आहोत जे ज्यांनी आपली मिसा परमेश्वराचा आभार मानण्यासाठी दिलेली आहे त्यांच्यासाठी आपण अर्पण करणार. त्याचप्रमाणे जे आजारी आहेत, कोरोनाने पिडलेले आहेत, कॅन्सर, एड्स, महारोग, टी बी, वन्य रोगाने पिडलेले आहेत, पछाडलेले आहेत, त्यांच्यासाठीसुद्धा आपण प्रार्थना करूया. आणि जे मरण पावलेले आहेत त्यांना प्रभूच्या चरणी सुखशांती लाभावी म्हणून आपण प्रार्थना करू. आणि गरिबांसाठी व गरजवंतांसाठी आपण प्रार्थना करू. आपल्या स्वतःच्या विनंत्या व गरजा देवासमोर आणूया. पापी जनांचे तारण करणे प्रभुराया तू अवतरला. करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु आमावरी. पापे आमुची पदरी घेऊनी क्षमा मागतो तुझकडूनी. करुणा कर ख्रिस्ता, करुणा कर ख्रिस्ता, करुणा कर ख्रिस्ता आमावरी. तारक मोचा तू या जगत एकमेव वाघरचा. करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु आमावरी. सर्वसमर्थ प्रभु परमेश्वर दयालुनी क्षमा करो. अनापनाला शाश्वत जीवन दया करो निमित्त रहो. तथास्तु. आपण प्रार्थना करूया. हे सनातन व सर्वसमर्थ बापा, आमच्या निर्मात्या व मार्गदर्शका, आमच्या अगदी जवळ राहा आणि तुझी स्तवन करणाऱ्या सर्वांच्या प्रार्थना ऐक.
आमच्या पापांची क्षमा कर व आम्हाला पुन्हा जीवन मिळवून दे. तुझ्या प्रेमात आम्हाला कायम ठेव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. इर्मया या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वर म्हणतो, त्या काळी मी इस्रायलच्या सर्व वंशांचा देव होईन आणि ते माझे लोक होतील. परमेश्वर म्हणतो, तरवारीपासून निभावलेल्या लोकांना रानात अनुग्रह मिळाला. या इस्रायलला विश्रांती देण्याची मला जाणीव आहे. परमेश्वराने दुरून येऊन मला दर्शन दिले. तो म्हणाला, मी सर्वकालिक प्रेमवृत्तीने तुझ्यावर प्रेम करीत आलो, म्हणून मी तुला वात्सल्याने जवळ केले आहे. हे इस्रायलच्या कुमारी, मी तुझी पुनर्घटना करेन आणि तुझी घटना होईल. तू पुन्हा आपल्या खजिर्याने भूषित होशील आणि उत्सव करणाऱ्याबरोबर नृत्य करशील. शोमरोनच्या डोंगरावर तू पुन्हा द्राक्षमळे लावशील. लावणारे लावतील आणि त्यांची फळे त्यांना लाभतील. कारण असा दिवस येत आहे की त्या इफ्रायम डोंगरावर पहारेकरी ओरडून सांगतील, अहो उठा, आपण सियोनला आपला देव परमेश्वर याच्याकडे जाऊ. परमेश्वर म्हणतो, याकोबविषयी आनंदाचा गजर करा. राष्ट्रांचा अग्रेसाचा जय जयकार करा. घोषणा करा, स्तवन करा आणि म्हणा, हे परमेश्वरा, तुझ्या लोकांचा इस्रायलच्या अवशेषाचा उद्धार करा. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानू. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद आहे, परमेश्वर आपली निगा राखेल. परमेश्वर आपली निगा राखेल. अहो राष्ट्रानो, परमेश्वराचे स्तवन करा. दूरच्या द्वीपात हे प्रसिद्ध करा आणि म्हणा, ज्याने इस्रायलला विखुरले तो त्यांना जमा करेल. मेंढपाळ आपल्या कळपाशी निगा राखतो, तशी तो त्यांची निगा राखील. प्रतिसाद, परमेश्वर आपली निगा राखील. कारण परमेश्वराने इस्रायलचा उद्धार केला आहे आणि त्याच्याहून जो बलवान त्याच्या हातून त्याला मुक्त केले आहे, ते येऊन शिओनच्या माथ्यावर आनंदाने गातील. परमेश्वराची उपयुक्त वर्धने म्हणजे धान्य, नवद्राक्षरस, ताजे तेल आणि गुरा मेंढरांचे कडप यांच्याकडे लोटतील. प्रतिसाद, परमेश्वर आपली निगा राखील. त्या समयी कुमारी आनंदाने नृत्य करतील. वृद्ध आणि तरुण एकत्र आनंद करतील. मी त्यांचा शोक पलटून तिथे आनंद निर्माण करेन. मी त्याचे सांत्वन करेन. त्याच्या दुःखानंतर त्यांनी आनंद करावा असे मी करेन. प्रतिसाद, परमेश्वर आपली निगा राखील. जय घोष. Hallelujah, Hallelujah, Hallelujah. हे प्रभु, आपला मार्ग मला दाखव. मला सरळ
मार्गाने ने। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। संत मते लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचा। हे प्रभो तुझा गौरव असो। येशू तिथून निघून सोर व सिदोन या भागात गेला आणि पहा त्या भागातील एक कनानी बाई येऊन मोठ्याने म्हणत म्हणू लागली, हे प्रभो दावीद पुत्र माझ्यावर दया करा, माझी मुलगी भूताने फारच जर्जर झाली आहे, तरी त्याने तिला एक शब्द देखील उत्तर दिले नाही। तेव्हा त्याच्या शिष्यांनी जवळ येऊन त्याला विनवणी केली, तिला पाठवून द्या, कारण जवळ येऊन तिला पाठवून द्या, ती आमच्या मागून ओरडत येत आहे। त्याने उत्तर दिले, इस्रायलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांखेरीज इतर इस्रायलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांखेरीज कोणावरही कोणाकडे मला पाठवले नाही। तेव्हा ती येऊन त्याच्या पाया पडून म्हणाली, प्रभूजी मला सहाय्य करा। त्याने उत्तर दिले, मुलांची भाकरी घेऊन ती घरच्या कुत्र्यांना घालणे एक ठीक नव्हे। तिने म्हटले, खरे आहे प्रभूजी, तरी तरी घरची कुत्री ही आपल्या धन्याच्या मेजावरून पडलेले खरकटे खातात। तेव्हा येशूने त्याला उत्तर दिले, बाई तुझा विश्वास मोठा आहे, तुझी श्रद्धा सफळ हो। आणि त्याच घटकेला तिची मुलगी बरी झाली। प्रभूचे शुभ वर्तमान। हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो। पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। प्रिया बंधना आणि भगिनींनो, जी हेलनीबाई आली होती आणि तिने विनंती केली की माझ्या मुलीला बरं करा, आणि कनानीबाई जोर जोराने ओरडत होती, कारण तिला भूताने तिच्या मुलीला भूताने पिडलेलं होतं। पण येशू म्हणाला, नाही, मला तुमच्यासाठी पाठवलेलं नाही आहे, मला माझ्या इस्रायलाच्या लोकांसाठी पाठवलेलं आहे। त्यावेळा तिची कळकळीची विनंती ऐकून तिचा विश्वास पाहून प्रभूने तिला सांगितलं की जा, तुझी मुलगी बरी झालेली आहे।
प्रिय बंधुना आणि भगिनींनो, आपला विश्वास हा महत्त्वाचा आहे. या विश्वासावरच आपण आपले जीवन जगत असतो. मग ते हेलनी असोत, कनानी असोत किंवा जू असोत, सगळे सारखेच होते. प्रभूच्या दृष्टीने त्यांच्यामध्ये मतभेद नव्हता आणि म्हणून तिला विचारलेला प्रश्न, तिने केलेली विनंती, या विनंतीला त्याने मान्यता दिली आणि त्याची तिची मुलगी बरी झाली. आपला हा विश्वास प्रभू येशू ख्रिस्त मागत आहे की आपण आपला विश्वास गंभीरपणे व्यक्त केला पाहिजे, तरच आपल्याला आपल्या जीवनात येणाऱ्या अडीअडचणींना सामोरे जाता येईल. म्हणून प्रभूकडे आपण आपल्या सर्वांसाठी आज प्रार्थना करूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. स्वीकारे अर्पण मायेचा राजा, कृपेचा जर्या माझ्या देवा. स्वीकारे अर्पण मायेचा राजा, कृपेचा जर्या माझ्या देवा. अर्पितो तुझला द्राक्षरस भाकरी, प्रेमाची भेट ही माझ्या देवा. अर्पितो तुझला द्राक्षरस भाकरी, प्रेमाची भेट ही माझ्या देवा. स्वीकारे अर्पण मायेचा राजा, कृपेचा जर्या माझ्या देवा. बंधू भगिनीनो, आपले बलिदान सर्वसमर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो. आपण प्रार्थना करूया. हे दयाळू प्रभू, ही दाने पवित्र कर व आमच्या आध्यात्मिक त्यागकृत्यामुळे आम्हाला तुझे शाश्वत दान बनव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमच्या अंतःकरण प्रभूकडे लावा, आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर, याचे आभार मानूया. ते योग्य वारसा आहे. हे प्रभो पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत, योग्य व तारणदायक आहे. तुझ्या प्रिय पुत्राद्वारे तू मानवी परिवार निर्माण केलास, त्याच्याद्वारे तू आम्हाला पुन्हा तुझ्या प्रतिमेप्रमाणे बनवलेस. म्हणून सर्व संत, सर्व सृष्टी मंडळाकडून तुझी आज्ञा पालन व्हावी, ख्रिस्तसभेकडून तुझे स्तवन गायले जावे व स्वर्गातील संतांनी तुझे आभार मानावेत, हा तुझा हक्क आहे. आणि म्हणून सर्व दूतगणांबरोबर आम्ही तुझ्या आम्हीसुद्धा तुझे आनंदाने सदा सर्वदा गौरव गीत गातो. पावन पावन पावनतम आहे, शक्तिशाली तू प्रभुवरा, तुझा गौरवे अखंड भरली, पुनीत जाहली स्वर्ग दरा,
जय 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 कार प्रभुचा यशो गीतन बंतरा पावन 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 तमहे शक्तिशाली तु प्रभुवरा परमईशाचा पावन नामे एक धन्य तो जनांतरा जय 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 कार प्रभुचा यशो गीतन बांतरा पावन 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 तमहे शक्तिशाली तू प्रभुवरा प्रभो तू खरोखर पवित्र आहेस सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत प्रभू ख्रिस्ताच्या दुःख सहनापूर्वी त्याने आपल्या हातात भाकर घेतली तुझी स्तुती केली आणि तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा हे माझे शरीर आहे हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला पुन्हा तुझी स्तुती केली आणि तुझे आभार म्हणले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या हा माझ्या रक्ताचा प्याला आहे नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांगण्यात येईल हे माझ्या आठवणीसाठी करा भक्तगणानो चला करूया आपुल्या शोधे जाऊचा मरणांतुनी प्रभु येशू उठला येईल जगती पुनर्भेटीला श्रद्धेचाया पुनरुचा प्रभू येशूच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या आम्ही तुलाही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो प्रभो सर्व जगभर पसरल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आमचे परमगुरु फ्रान्सिस आमचे महागुरु फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरु यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर
त्यांना व ख्रिस्तवासी झालेले इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडवू दे. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धन्यकुमारी मारिया, तिचा पती सेंट जोसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून तू आम्हाला कृपा आणि शक्ती दे. आपल्या दुसऱ्या वाचनामध्ये आपण ऐकलं की जी कनानी बाई होती तिची जी इच्छा होती ती शेवटी पूर्ण झाली. तिला बाजूला ढकललं नाही. तिचा विश्वास महत्त्वाचा होता आणि प्रभू येशूच्या सान्निध्यात जे जे आलेत ज्या ज्या लोकांनी आपला विश्वास दाखवला आणि त्यांचं कार्य त्यांनी केलं त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्याबरोबर होता. भेदभाव नव्हता. कनानी किंवा यहुदी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया की आम्हीसुद्धा असे भेदभाव ठेवू नयेत. स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तूही आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला महात पडू देऊ नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तळणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य अधिकार आणि गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणाला, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो. मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्तसभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया.
जग पाप हरका परमेश को करा सोड़ी दया दारा आमावरी प्रभुवरा जग पाप हरका परमेश को करा सोड़ी दया धारा आमावरी प्रभुवरा जग पाप हरका परमेश को करा शांति वर्षा वकरा आमावरी प्रभुवरा हे प्रभु येशु ख्रिस्ता आम्ही अपात्र असूनही तुझ्या शरीराचे व रक्ताचे सेवन करणार आहोत त्यामुळे आम्हाला शिक्षेस पात्र ठरू नकोस तर मानसिक व शारीरिक आरोग्याने मुक्ती मिळवून दे पा हे देवाचे कोकरू जगाची पापे दूर करणारे देवाचे कोकरू पहा या कोकराच्या भोजनास आमंत्रित झालेले आपण सर्व धन्य हे प्रभु तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईन ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त सध्याच्या भावी जीवनात आमचे संरक्षण बनो हे माझा येशू माझी श्रद्धा आहे की तू खरोखरच ह्या अतिपवित्र साक्रामेंतात हजर आहेस ह्या जगातील सर्व गोष्टींपेक्षा मी तुझ्यावर अधिक प्रेम करतो व तुझा स्वीकार करण्यास भुकेलो आहे परंतु मी ह्या क्षणी कम्युनियन स्वीकारू शकत नाही म्हणून माझा आत्मा आध्यात्मिक कम्युनियनने तृप्त कर तुला प्रत्यक्ष स्वीकारल्यावर जसा मी तुझ्याशी एकरूप होतो तसाच मी आता स्वतःला तुझ्याशी एकरूप करीत आहे पावन पावन नाम प्रभुचे केले मजला धन्य किती मन माझे आनंदे भरले गाते प्रभु रायाची स्तुती या दासी चालीन द्वाला प्रभुने उंचाविले अति दया दाखवी प्रभु तयाना भय त्याचे जे रुदी धरिती पावन पावन नाम प्रभुचे केले मजला धन्य किती मन माझे आनंदे भरले गाते प्रभु रायाची स्तुती आपण प्रार्थना करूया हे प्रभु या ख्रिस्त प्रसादाच्या दानाने तू आम्हाला नवजीवनाचे सामर्थ्य देतोस तुझ्या प्रेमामुळे आमचे रक्षण कर व सार्वकालिक मुक्तीसाठी आम्हाला सिद्ध कर ही प्रार्थना
आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभो तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आणि सर्वशक्तिमान सनातन परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा आपणा सर्वांना आशीर्वादित करो. आमेन. प्रार्थना. सर्व समर्थ व दयावान परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव दाखवत असतोस. करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या जगाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी ह्या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टर्सच्या प्रयत्नांना यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करणा बागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणाद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. स्मिते उषे परी सुराम्य चांद्रिके परी सतेज भास्करा परी पवित्र कोण हि पवित्र कोण हि पवित्र कोण हि नित्य सहायक करणाऱ्या मातेचा नवेना अतिपवित्र आणि निष्कलंक कुमारी माता मरिया तू आमचे नित्य सहायक आमचा आश्रय आणि आमची आशा आहेस. आज आम्ही तुझ्याकडे येतो व मिळालेल्या कृपादानाबद्दल आम्ही देवाचे आभार मानतो. हे नित्य सहायक करणाऱ्या माते आम्ही तुझवर प्रीती करतो. आमची प्रीती दर्शवण्यासाठी आम्ही नेहमी तुझी सेवा करू व इतरांना तुझ्याकडे आणण्याचा प्रयत्न करू असे वचन देतो. हे नित्य सहाय्य करणाऱ्या माते तुझा देवाजवळ प्रभाव आहे म्हणून आमच्यासाठी ही कृपादाने मिळवून दे. मोहावर विजय मिळवण्यासाठी सामर्थ्य येशूविषयी परिपूर्ण प्रीती व चांगले मरण लाभावे की त्याद्वारे आम्हाला तुझ्या पुत्रासह शाश्वत जीवन जगता येईल. हे नित्य सहायक माते आम्हासाठी विनंती कर. लोकसमुदायाची प्रार्थना. हे प्रभू येशू, तुझ्या प्रिय मातेच्या एका शब्दासाठी तू काना येथे लग्न समयी पाण्याचा द्राक्षरस केलास. आता आमच्या नित्य सहाय करणाऱ्या मातेचा गौरव करण्यास आम्ही सर्वजण येथे जमलो आहोत. आमची प्रार्थना ऐक आणि आमचे मनपूर्वक आभार स्वीकार. हे नित्य सहायक माते, तुझ्या शक्तिमान नावाचा आम्ही धावा करतो. तू जीवंतांचे संरक्षण व मरणाऱ्यांचे तारण आहेस. तुझे नाव सदैव विशेषतः मोहप्रसंगी व मरते समयी आमच्या उठावर राहावे. तुझ्या नावात श्रद्धा व सामर्थ्य आहे. हे पवित्र माते, आमचा धावा ऐक. तुझे नाव उच्चारण्यातच आम्ही समाधान मानणारे नाही, तर आमच्या रोजच्या जीवनात तू खरोखर आमची नित्य सहायक माता आहेस असे आम्ही दर्शवू. अहे गरजांसाठी प्रार्थना. हे नित्य सहायक माते, श्रद्धापूर्ण अंतकरणाने आम्ही तुझसमोर गुडघे टेकतो. आमच्या रोजच्या जीवनातील अडीअडचणीच्या प्रसंगी आम्ही तुझा धावा करतो. संकट आणि दुःख आम्हाला उदासीन करतात. दुर्दैव आणि असमाधान यामुळे आम्हाला तीव्र यातना होतात. पदोपदी आम्हाला क्रूस आढळतात. हे दयाळू माते, आमच्यावर दया कर. आमच्या गरजा भागव. दुःखातून आम्हाला मुक्त कर. आणि जर आम्ही अजून दुःख सोसावे अशी ईश्वराची इच्छा असेल तर ते दुःख प्रेमाने व सहनशीलतेने सहन करण्यास आम्हाला धैर्य दे. हे नित्य सहायक माते, आमच्या पुण्याईमुळे नव्हे तर तुझ्या प्रेमावर व सामर्थ्यावर अवलंबून अशी ही विनंती तुझकडे करीत आहोत. लोकसमुदायाचे आवाहन. आपण प्रार्थना करूया.
आमचे परमगुरुस्वामी महागुरुस्वामी व राज्यकर्ते ह्या सर्वांना ज्ञान व सुबुद्धी दे. हे प्रभो मरिया मातेसह आम्ही विनवितो. सर्व लोकांनी बंधुत्वाच्या नात्याने राहावे, त्यांच्यात सामाजिक व धार्मिक एकीकरण दिसून यावे म्हणून हे प्रभो मरिया मातेसह आम्ही विनवितो. पवित्र आत्म्याने नवेना करणाऱ्या कुटुंबातील मुला मुलींना कृपा द्यावी व जीवनात चांगले मार्गदर्शन करावे म्हणून हे प्रभो मरिया मातेसह आम्ही विनवितो. नवेना करणाऱ्यांना आरोग्य लाभावे आणि जे आजारी आहेत ते तुझ्या इच्छेप्रमाणे बरे व्हावेत म्हणून हे प्रभो मरिया मातेसह आम्ही विनवितो. मरण पावलेल्या नवेनाच्या भक्तांना व मृत आत्म्यांना शांती लाभावी म्हणून हे प्रभो मरिया मातेसह आम्ही विनवितो. आजच्या या नवेनाचा विशेष हेतू व इथे हजर असलेल्या इथे हजर असलेल्यांच्या गरजा मान्य व्हाव्यात म्हणून हे प्रभो मरिया मातेसह आम्ही विनवितो. सर्व लोकांना तुझ्या सत्याचा प्रकाश लाभावा व त्यांना तुझ्या प्रेमाचा अनुभव यावा म्हणून हे प्रभो मरिया मातेसह आम्ही विनवितो. आपण मनात आपल्या सर्व विनंत्या सफल होण्यासाठी पवित्र मरियेला प्रार्थूया. आभार. हे प्रभो तू आम्हाला कृपेचे नवजीवन दिल्याबद्दल आम्ही तुझे मरिया मातेसह आभार मानतो. सक्रामेंताद्वारे मिळणाऱ्या कृपेबद्दल हे प्रभो आम्ही तुझे मरिया मातेसह आभार मानतो. आम्हा नवीना करणाऱ्यांना तू दिलेल्या दैवी व ऐहिक देणग्यांबद्दल हे प्रभो आम्ही तुझे मरिया मातेसह आभार मानतो. आपली विनंती मान्य केल्याबद्दल नित्यसहायक मातेचे आभार मानूया. नमस्कार हे राणी कुमारी, नमस्कार हे राणी, अमुची राखण तू करणारी, निर्दोषी निर्मळ जननी, नमस्कार हे राणी, नमस्कार हे राणी कुमारी, नमस्कार हे राणी. आजाऱ्यांना आशीर्वाद. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो शारीरिक आजाराने दुर्बल झालेल्या ह्या सेवकांकडे आपली दयादृष्टी वळव व तू उत्पन्न केलेल्या आत्म्यांना उत्तेजित कर, म्हणजे कष्टाने शुद्ध होऊन तुझ्या दयेने आम्ही वाचवले जाऊ असे आम्ही मानू. आमेन. तुमचे संरक्षण करावयास प्रभू येशू तुमच्या जवळ असो. तुमचे पालन करावयास तो तुमच्या मध्ये असो. तुमचे मार्गदर्शन करावयास तो तुमच्या समोर असो. तुमचा सांभाळ करावयास तो तुमच्या पाठीशी असो. तुम्हाला आशीर्वाद द्यावयास तो तुम्हा वर असो. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावे आमेन. आमेन. लोकसमुदायाचे श्रद्धा निवेदन. हे नित्य सहायक माते तू धनवंत व दयाळू आहेस. परमेश्वराकडून मिळणाऱ्या सर्व कृपादानांची तू वाटप करतेस. तू पाप्यांची आशा आहेस. हे प्रिय माते आम्ही तुझकडे येतो. आमचे जीवन तुझ्या हातात आहे. आम्ही तुझी लेखरे आहोत. हे प्रिय माते आमची काळजी घे, कारण तू आमची काळजी वाहत असताना आम्हाला कसलीही भीती वाटत नाही. ख्रिस्ताकडून तू आमच्या पापांची क्षमा मागतेस. ख्रिस्त समवेत तू सर्व नरकाच्या शक्तीपेक्षा अधिक सामर्थ्यवान आहेस. न्याय देणारा ख्रिस्त जो तुझा पुत्र आमचा बंधू आहे, तुझ्या सहवासात त्याची आम्ही वाट पाहत आहोत. मोहासमयी आम्हाला तुझा विसर पडू देऊ नकोस. हे नित्य सहायक माते आमच्या पापांची क्षमा, येशूवर प्रीती, जीवनात कायम चिकाटी आणि तुझकडे धाव घेण्याची सुबुद्धी ही कृपादाने तू आमच्यासाठी मिळव. सर्व युगातील ख्रिस्ती लोकांशी एकचित्त होऊन मरियेची स्तुती करून तिचा आश्रय घेऊया. नमो मरिया, तू कृपेने भरली आहेस. स्वामी तुझपाशी आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर, आता आणि आता आमच्या मरणाच्या वेळेस. आमेन. हे देवाच्या माते, आम्हासाठी विनंती कर.
ख्रिस्ताच्या वचनास आम्ही योग्य व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया। हे प्रभो, तू आमची माता मरिया आम्हाला नित्य सहाय करणारी माता म्हणून दिली आहेस। तिच्या सजवीरी समोर आम्ही वंदन करतो। तिच्या सहाय्याची अपेक्षा करणाऱ्या आम्हास तुझ्या तारणाचे फळ दाखव। आमीन। जा प्रभूच्या शांतीने तुम्हाला पाठविण्यात येत आहे। देवाचे आभार मानू। नमो स्वर्गाचा स्वामिनी मारिया, तू चंद्र रूपी देखणी मारिया, राखा माला प्रेमाने तारमाला कृपेने चरणी तो विश्वासी बसतो का तू पाप्यास त्यागीत नाहीस मारिया, चरणी हे तो विश्वासी बसतो का तू पाप्यास त्यागीत नाहीस मारिया।